what did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. The other 11 get something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you. जसं आता मागच्या मैदानात आम्ही किवळ्याला जेव्हा आलो होतो तेव्हा माऊली बरोबर बक्कासूर आम्हाला पळायला मी दिसला होता. आणि त्याच्यानंतर म्हणजे बैल माऊलीचा आता इतका स्पीड चालू आहे की त्याला प्रत्येक मैदानात आम्हाला वेगवेगळे बैल दिसतात. आता नवीन बैल त्याच्या बरोबर आहे तर त्या बैलाचं पण वैयक्तिक काहीतरी म्हणजे माऊली बरोबर पळते म्हणजे त्याचं पण वैयक्तिक काहीतरी म्हणजे एक व्यक्तिमत्व आहे बैलाचं. त्या बैलाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या, बैलाचा परिचय आम्हाला. कसं आहे, माऊली हा बैल सेकंद काट्याला पळत असताना कंटिन्यू वेगवेगळे बैल असायचे, माऊलीला बैल कोणता पुरत नव्हता. आणि मग जेव्हा समीर अण्णांची आणि नितीन शेट्टरस यांचा सर्जा बैल आणि माऊली एकत्र जोडले तेव्हापासून ते प्रत्येक घाटामध्ये घाटाचा राजा आणि फायनलमध्ये मानकरी ठरलेले आहेत. आणि किवळ्यामध्ये कसं झालेलं होतं का, किवळे गाव हे त्यांचं स्वतःचं गाव होतं आणि स्वतःच्या घरच्या घाटामध्ये बैल पळवता येत नाही म्हणून त्या घाटामध्ये सर्जा नव्हता, म्हणून आपण तिकडनं बक्कासूर माऊलीबरोबर जोडला होता एक घाटामध्ये. घरचं मैदान असल्यामुळे त्याला त्या मैदानात म्हणजे पळवणं आणि तिथे एक नंबर करणं म्हणजे योग्य नव्हतं, चान्स न देण्यासारखं होतं. हो, त्याच्यामुळे त्याला पहिले ठेवला होता. मी आता पुढचंच मैदान काढलं. आता या ठिकाणी गावते बातमीपत्रामध्ये सर्व दातून आलेली बारी म्हणजे माऊली आणि सरदेची गाडी. हो, आता दादा आता या म्हणजे गाडी बद्दल तुम्ही नक्की काय सांगाल, म्हणजे जी गाडी अशी आहे की जिथे जाईल तिथं फायनल आहे, घाटाचा राजा म्हणा नंबर म्हणा, म्हणजे ती कुठे पळाली तिथे नंबर हा फिक्सच आहे. तर त्या गाडीचं नक्की काय वैशिष्ट्य आहे, अशी गाडी काय बोलते? दोघांचा एकमेकांवरती जीव बसलेला आहे आणि पळताना त्यांची दोघांचं एकमेकांचं एकदम मन रमलेलं आहे एकमेकांमध्ये. आणि गाडी हाणायला सिंगम अण्णा समीर अण्णा जे आहेत ते तर तुम्ही आता प्रत्येक घाटामध्ये बघताय. त्याच्यामुळे आत्ताचा 16 सेकंदचा घाट हा 14 सेकंद 63 मिली मध्ये आणलेला आहे आणि घाटाचा राजा ही जोडी आता ठरलेली आहे. आता ड्रायव्हरकडे नेतो. आता तुम्ही आता दोन्ही बैल पळवता, बक्कासूर पळवता, असा महाराष्ट्रातला बैल राहिला नाही जो तुमच्या हाताकडून गेला नाही. तर आता हा बैल म्हणजे फक्त सेकंदालाच पळतो की इतर ठिकाणी कुठं पळवलाय? नाही, सेकंदाला पण पळतो आणि मैदानाला पण त्या दिवशी बैल पळालाय आणि मैदानाला पण पळत होता. फक्त मध्ये गॅप दिलती बैलाला की माझ्या पायाचा प्रॉब्लेम झालता, त्यामुळे मैदानावाला बैल बंद केलता. आता त्या दिवशी नारायणपूरला जिथं बक्कासूरचं जे नाव बक्कासूर पडलंय ना त्या मैदानात आपण पडलो तिथं, त्या दिवशी बैल पळाला तिथं आपण पळून 4 नंबर झाला आपला. आता तो असं होतो बैलाच्या गाड्यात तिथे फेर बैल गटकडे काढला, सेमी मधनं काढला आणि फायनल पण मधनं काढला, त्यामुळे काय बैलाला प्रॉब्लेम झालेला नाही. आता त्या दिवशी मुंबईवाडीला पण होता गट दोन्ही फेरकडे काढलं बैलाने. बैलाला काय गट सगळं जिकडं जी कमी बाजू असेल ना तिकडे पळूया आपण, बैलाचा काही विषयच नाही. आणि आता ही गाडी मये ही कंटिन्यू अशी जोर आमचं प्रेम आहे ना तोवर ही गाडी पळतच राहणार आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे माऊलीच्या सारख्याच्या गाडीला. आणि आता आम्ही ही गाडी एक मैदान खेळवणार आहे, आता जे चालू इन मैदान ते या गाडी पळवणार आहे त्या मैदानाला चालूच्या. म्हणजे येणाऱ्या काळात माऊली पण आम्हाला इतर क्षेत्रात पण दिसणार, त्याला पळवणार आम्ही इतर क्षेत्रात सगळीकडे त्याला पळवणार. आता बिनरोडला पण पळवणार. जो आता बक्कासूर बरोबर जो माऊली पळाला त्यानंतर एक अचानक वेगळी खळबळ बैलगाडा क्षेत्रात झाली की हा बैल नक्की कुठे आणि कोणाकडे. तर त्याच्याबद्दल आपण आज परत मैदानाला आलो, माऊली इथे दिसला. माऊली पाठोपाठ आपल्याला ज्याच्या बरोबर आज सर्जा पळते त्याची मुलाखत आपल्याला घ्यायची होती. माऊली मागच्या मुलाखतीत आपण सर्वांना दाखवलंय आणि त्याच्यानंतर एक वेगळीच चर्चा सगळीकडे रमली की माऊली हा सेकंदाला पळतो इतका स्पीडचा बैल इतर क्षेत्रातही लोकांना बघायला मिळेल का? मिळणार ना, कारण की काय झाले जे माऊली आमच्या पाहुण्यांचाच बैल आहे, लांबचे नाही जवळचे पाहुण्यांचा बैल आहे, फक्त त्यांना त्या क्षेत्रातला अनुभव नाहीये त्यामुळे तो बैल त्या क्षेत्रात नव्हता इथून मग. आता त्यांनी घेतलेलं किवळ्याच्या घाटातच 1 वर्ष झाले बैलाला घेतलेलं आता, आणि आता इथून पुढं तो बैल सगळीकडे पाळणार जिथं
मोठा पाना सांगत नाही, मी म्हणेन तिथं तो बैल 100 आणि 100% पाळणार आणि बैलाला पळवणार. तेही तसेच बोलले होते मागच्या मुलाखतीत की सिंघम ड्रायव्हर जिथे बोलतील तिथं ड्रायव्हरांची इच्छा असेल तिथं हा बैल पळणार पळवणार त्याला. तर आता येणाऱ्या काळात लवकरच आम्हाला गटाला किंवा पिंजोडला हा एवढ्या 4-5 दिवसात त्याला पळवणार आहे गटाला. सांगू शकत नाही कोणतं मैदान बर पळवणार आहे आणि घरचीच गाडी पळवणार आहे आम्ही आहे अशी. आम्ही काय कोणाला हा कोणाला बैल घालणार नाही काय नाही. आमची आहे अशी गाडी पळवणार आहे आम्ही. केवळे केवळे घाटामध्ये आपण माऊलीला घेतलेलं 1 वर्ष झालं आणि 1 वर्षापूर्वी तो मारुती गोडबोले म्हणून जे जालन्याचे आहेत त्यांच्याकडे होता आणि 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी भरपूर नाव केलेलं आहे. म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीत खूप सारे बक्षीस आहेत. खूप सारे. म्हणजे त्याची खरेदी नक्की कितीची झाली होती म्हणजे काय? खरेदी ती घरगुती स्वरूपातच झालेली होती कारण मारुती गोडबोले आणि आपले घरातले संबंध होते त्याच्यामुळे ते माऊलीसाठी उलट इथं माऊलीचे ज्या घाटात पळणार आहे त्या घाटात ते आवर्जून येतात जालन्यावर देखील. त्यांनी जे खुल्या मनाने आपल्याला जो बैल दोस्ती खातील म्हणा की घराचे संबंध म्हणून हो बैल आपल्याला दिला आणि तो बैल आता त्यांच्या नाव केलंच त्यांनी. त्याच्यानंतर 1 वर्षात तुमचंही नाव इकडे आणि इथून पुढच्या काळामध्ये जिथं समीरांना म्हणतील तिथं तो माऊली असणार. माऊली पाठोपाठ आता सर्जाचंही नाव आहे. आता सर्जा म्हणजे बिनजोडलाही पळाला आहे की आता फक्त? नाही नाही बैल बिनजोडला पण पळालेला आपण घेतलेला 2 वर्ष झाली. बैल बिनजोडला पण पळत होता. बैल मैदानावर पण पळत होता. मैदानावर आपण आहे ना पहिलं मैदान केलं दैवत गोवेकर सरपंच लोणंदचं त्यांच्या टेस्टरला बैल होता आपला. आपल्या मुळशीत मैदान होता आगळाम्यामध्ये 2 नंबर केलता 3 नंबर केलता आपल्या गाडीने पळून तिन्ही फेर पळून रितसर पळून 3 नंबर केलता. त्याच्यानंतर बरेच वेळा टेस्टर त्याची गाडी कंटिन्यू पडली आणि त्या दिवशी तुम्हाला नाही म्हणलं नारायणपूर मध्ये 4 नंबर केलता आदत वासरू गाड्यात घेऊन. त्यामुळे काय चांगले नामांकित बैलांबरोबर हा बैल पळतोय. आता त्या दिवशी मग जांभुळवाडीवाल्यांचा 62-62 मल्हार संघ पळा गट काढला सेमी कडे आली जरा प्रॉब्लेम झाला कडे पब्लिकनी रिस्पॉन्स नाही दिला आपल्याला. सेकंदात पण त्याचे रेकॉर्ड आहेत बिनजोडला पळालाय गटाला पळालाय पण या तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही त्याला जवळून बघताय तुम्ही मालक तुम्ही चालक त्याच्यात तुमच्या आवडतीची एखादी शर्यत किंवा एखादा प्रसंग सांगता येईल का? सर्जाने म्हणजे तुम्ही ड्रायव्हर मालक स्वतः असताना तुम्ही त्याला जवळून बघितला की निकालात बैलाने एक वेगळा निकाल घेतला किंवा खालून बैल लेट तुटला असा काय कोणता एखादा प्रसंग सांगा? खालून लेट नाही बैल बिनजोडला राहिलेलाच आहे. एक पण शर्यतीचा मार नाही खाल्लेला बिनजोडला बैलाने. आणि घाटाचं म्हणजे तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं मी माऊलीच्या बरोबरच कामशेतच्या घाटात तिथंच बैलांनी हिरशिर केली होती ना त्या हिरशिरीला यश दिला आपल्याला जे पाय होतं त्यांनी ते करून दाखवलं. म्हणजे हिरशीची घाट होता तिथं माऊलीला सर्जच होता. सर्जच मी तीच गाडी पळत होती फक्त एकच घाट केवळ्याचा घरचा घाट असल्यामुळे आपण बैल बसवून ठेवला होता पळवला नाही. जे काही माऊलीचे रेकॉर्ड आहेत तेच रेकॉर्ड सर्जेचे आहेत. तीच गाडी पडली आता अर्ध्या सीझन बस. तुम्हाला येते वाटचालीसाठी आमच्याकडून आमच्या चॅनलकडून शुभेच्छा. असंच तुमचा सर्जाचा माऊलीचा गुलाल होत राहू. येणाऱ्या म्हणजे आम्हाला येणाऱ्या काळात माऊली आणि सर्जी जोडी इतर क्षेत्रात ही बिनजोड असो गट असो दिसावी हीच आम्ही अपेक्षा करतो. 100% धन्यवाद.